आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आपल्याला बाळ झाल्यावर आपण अनेक गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. खर तर माझ्यापेक्षा आपल्या बाळाची वाट तुम्हीच जास्त बघत होता. आणि आता आपलं बाळ तुम्हाला स्वतः इथे भेटायला आलंय आणि तुम्ही असं बेडवर पडू ना समीर होताना एकदा आपल्या बाळाला डोळे भरून बघा. त्याला तुम्हाला बाबा म्हणून म्हणायला शिकवा. समीर उठा ना. एकदा आपल्या बाळासाठी तरी उठा. समीर उठा ना. प्रभात दीक्षित. पाहिजे तुम्हाला? डॉक्टरांनी मला बोलवलं होतं भेटायला. डॉक्टर रिसेप्शनला गेलेत, त्यांना कोणीतरी भेटायला आलेलं. आता मी कसं भेटू त्यांना? डॉक्टर तुम्हाला रिसेप्शनलाच भेटतील. हो का? हा म्हणजे ते आत आलेला जे टेबल आहे ते. हो हो हो. बर मी भेटते त्यांना तिकडं. काय माहिती आपल्या बाळाला सुद्धा तुम्हाला या अवस्थेत बघावं लागेल असं वाटलं नव्हतं. आपलं बाळ आल्यावर आपल्यातली भांडण वाद सगळं विसरून तुम्ही मला न्यायला याल. आपल्या बाळाला मला आनंदाने मिठी माराल असं वाटलं होत. पण प्रत्यक्षात काही भलतच घडत. तुम्ही मला न्यायला येणं तर सोडा. आपण आई बाबा झालोय याचाही आनंद साजरा करता येत नाही. माझ्या मुलाचे डॉक्टर कुठे भेटतील? नाव काय? समीर महाले. अहो डॉक्टरांचं नाव काय? ते दीक्षित. लेडीजच्या जनरल वॉर्ड मध्ये आहेत ते. बर माझं तुमच्याकडे दोस्त कुठलंच मागणं नाहीये.
आता देवच आपली परीक्षा बघतो असं समजा आणि लवकरात लवकर यातून बरे व्हा. आणि यापुढे कुठलंही संकट आलं ना तर आपण दोघं मिळून परतवून लावू. आता आपलं बाळ सुद्धा आहे. आपल्या बाळासाठी तरी लवकरात लवकर बरे व्हा. सिस्टर ते हे कुठे तापले? डॉक्टर दीक्षित मला त्यांना भेटायचं जरा. काकी तुम्हाला यायला थोडा उशीर झालाय. डॉक्टर थोड्या वेळापूर्वीच घरी गेले. घरी गेले? अहो मला त्या रिसेप्शनच्या इथे सांगितलं की ते इथे आहेत म्हणून मी इथे आले. हो ते आले होते पण ते आता घरी गेलेत. मला भेटण्याचा खूप प्रयत्न केला. कित्येकदा या रूम पासून परत गेले पण सासूबाईंनी काय तुम्हाला भेटू दिलं नाही. मी त्यांचे पाय धरले. त्यांना म्हणाले मला नको पण किमान तुमच्या नातवाला तरी त्याच्या बाबांना भेटू द्या. पण त्या जो जन्माला आल्या आल्या त्याचा बाप हॉस्पिटलमध्ये पडू नये अशा अपशकुनी बाळाचं मी तोंडही बघणार नाही असं म्हणाल्या. ते ऐकून माझ्या काळजात एकदम धस्त झालं. खूप वाईट वाटलं मला. तुम्हाला जेव्हा शुद्ध गेलं आणि आपल्या बाळाला बघाल ना तेव्हा तुम्ही असं म्हणू नका. कारण तुम्ही जर असं म्हणालात ना तर माझी जगण्याची उमेदच राहणार नाही. समीर बोला मग. Thank you.
ओ ताई काय कुठे डॉक्टर सगळे या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहेत का सगळे घरी गेलेत मगाशी तुम्ही काय सांगितलं दीक्षित डॉक्टर कुठे भेटतील लेडीज जनरल वॉर्ड मध्ये गेले तिकडे तरफडत मी त्यांनी सांगितलं गेले घरी अहो तुम्ही तिथे गेलात आणि डॉक्टर लिफ्टने खाली उतरले असतील चुकामुक झाली असेल तुमची बाई तुम्हाला जरा सुद्धा तुमच्या वागण्याची लाज नाही वाटत का हा तिथे माझं पोरग पडलंय आयसीयू मध्ये मरण यातना सुचतय आणि ही म्हातारी आई त्याची इकडे तिकडे डॉक्टर शोधत फिरतीये काय हॉस्पिटल आहे का काय आहे कसले घेता पैसे कशाचे पैसे घेता तुम्ही हा जाते आता पुराजवळ जाऊन बसते बाई तुझ काय बाबा हा भांडण बघायचे चल फोन का लागत नाही आता कुठे ठेवलास फोन तू आता खर तर नवरा म्हणून तुम्ही आपल्या नात्याला काय न्याय देऊ शकला नाहीत समीर तुम्ही असं वागाल अशी अपेक्षाच केली नव्हती मी आता निधन बाप म्हणून तरी या नात्याला न्याय द्याल किमान ही तरी अपेक्षा ठेवू का पडणं मेल्या मला का पाडतो रे ऐक आई आई दे मारे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर वेदा अगं आशाला तर का हू येतात लवकर ओविताना बाहेर काढ ओविता तुझी सासूवाली निघ ताई निघ पटकन वेदा वेदा तू ये तू ये
मला वाटलं आशाला तर का कोणी बघितलं तुला, आम्हाला काय करायचं सुचतच नव्हतं. नाही नाही बघितलं त्यांनी. नशीब तू भेटलीस ना भाऊजींना? हो. तू नको काळजी करूस, होतील ते बरे. बर मी काय म्हणतोय, कोणी आपल्याला बघायच्यात आपण इकडून निघूया. चला बाबा. अरे धन्यवाद. बरं बाबा, तुम्हाला आराम करायचा असेल आणि झोप येत नसेल तर तुम्ही आमच्या घरी किंवा संकेतच्या घरी जाऊन आराम करू शकता. नाही नाही नको, मला काही आराम वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही आहे. उलट तुम्ही आणि वेदाने घरी जाऊन आराम करा. आहे मी राणासोबत मी आहे. हो बाबा, आम्ही जागरण करू शकतो आणि आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती गरज आहे आरामाची. नाही हो, राणा असा इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना मला अजिबात झोप येणार नाही. हो ते पण बरोबर आहे. बाबा मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतो ना, मला तुमचं खूप कौतुक वाटत. अरे बापरे, कौतुक? माझ कौतुक कशाबद्दल? नाही, त्याचं कारण असं की मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा तेव्हा तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी संकटातून जात असता आणि तरीही तुम्ही एवढ्या मोठ्या कुटुंबाला किती सहज सांभाळून घेतो. कसं असतं ना ऋषीराव, माणसाने स्वतःला जर चांगल्या सवयी एक शिस्त लावून घेतली की नाही, मग त्याचे परिणाम सुद्धा चांगलेच दिसतात. काय हो, तुमचंच घ्या ना. तुमच्या वडिलांनी रघुनाथरावाने तुमच्यावर इतके छान संस्कार केलेले आहेत आणि खरं सांगतो जावई कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आहात तुम्ही म्हणजे. हो, आणि तुमच्यासारखे चांगल्या स्वभावाचे चांगल्या गुणांचे जावई मला देवाने दिले आहेत, त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी त्यातनं सगळं अगदी व्यवस्थित निभावलं जातं. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असलात की नाही, तुम्हाला खरंच खूप छान आधार मिळाल्यासारखं वाटतं. हो बरं बाबा, मला कळलं नाही हो. नाही म्हणजे राणादादांसोबत एवढं सगळं घडलं तरीही तुम्ही त्या स्वप्नील विरोधात पोलिसात तक्रार नाही केली? खरं सांगू का ऋषीराव, मला आधीच या सगळ्याचा खूप मनस्ताप झालाय आणि तसंही पोलिसात तक्रार केली तरी ते स्वप्नील काय तो शांत बसणार नाही, आणखीन दिवसला जाईल आणि पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देतच राहणार. त्यामुळे काही त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार वगैरे नाही करायची मला. हो नाही बाबा, उलट तुम्ही पोलिसात तक्रार नाही केली म्हणून त्या स्वप्नीला असं वाटेल ना की तुम्ही घाबरलात त्याला आणि तो तुम्हाला अजून त्रास देईल. खर तर बाबा, एक शिक्षक म्हणून तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींविरोधात स्वतःहून तक्रार कराल असं मला वाटलं होतं. तुम्ही मला किती समजावायचा प्रयत्न केलात ना ऋषीराव, तरी सध्या मला पोलीस स्टेशनची पायरी अजिबात चढायची नाही.